मात्र स्वाईन फ्लूच्या मृत्यूमुळे शहरात नगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेचा फज्जा उडाला असल्याची चर्चा जोरदार होत आहे मिळालेल्या माहितीनुसार चव्हाण कुटुंबियांमध्ये मा सुमारे एकोणतीस सदस्य आहेत यातील काही जणांना सर्दीचा त्रास होत होता गेल्या पंधरा दिवसापासून सातत्याने पडणाऱ्या आजारामुळे चव्हाण कुटुंबीय खचले होते मयत शुभांगी चव्हाण यांना सुद्धा सर्दीचा त्रास होत असल्याने कागलमध्ये खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या ठिकाणी नेमक्या आजाराचे निदान न लागल्याने आणि आजाराची तीव्रता वाढू लागल्याने तिला कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान रक्तातील घटक तपासणीत त्यांना स्वाइन फ्लूने गाठल्याचे आढळून आले गेले चार दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारास म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली गेल्या कित्येक दिवसापासून कागल नगरपालिका लाखो रुपये खर्च करून स्वच्छता अभियान राबवत आहे मात्र शासन पुस पुरस्काराच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कागलपालिकेने कितपत योग्य स्वच्छता केली हे या स्वाईन फ्लूच्या आजाराने बळी गेलेल्या महिलेमुळे समजून येते अशी चर्चा शहरात होत आहे याबाबत नगराध्यक्षा सौ मानिक मार यांनी प्रशासन सतर्क असून ठोस पावले उचलत आहे असे सांगून माळी गल्ली परिसरातील नागरिकांची तपासणी सुरू आहे याबाबत दोन दिवसात शहरातील सर्व डॉक्टर्स आणि नागरिकांची व्यापक बैठक घेऊन या आजारावर चर्चा आयोजित केल्याची माहिती दिली तर हा आजार हवेतून पसरणारा असल्याने नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केलं मानकारे न्यूजसाठी कागलहून राजेंद्र पाटील बंदूरकर